होणार आहे, कसा बघता निष्पन्न होऊ शकते या सर्वेक्षण? नाही, आजपासून सर्वेक्षणाला सुरुवात होते आहे हे जे विविध माध्यमातून आम्हाला कळलेलं आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे आजपासून प्रक्रियेला सुरुवात होते आहे. या प्रक्रियेचा पहिला टप्पा प्रशिक्षणाचा आहे. हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम 24 आणि 25 तारखेला वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. 26 तारखेला सुट्टी आहे. 27 तारखेपासून खरं सर्वेक्षणाला सुरुवात होईल असं मला वाटतं. आणि 27 ते 31 या 5 दिवसांमध्ये एवढ्या मोठ्या महाराष्ट्रातील 12 कोटी लोकांचं सर्वेक्षण, सॅम्पल सर्वे जरी आपण म्हटलं तरी करणं मला तरी अवघड वाटत आहे. आणि हे सर्वेक्षण करत असताना सरकारने ज्या सूचना केलेल्या आहे त्यामध्ये मराठा समाज, ओपन कॅटेगरी यांचं सर्वेक्षण डिटेलमध्ये करायचं आहे, जे काही त्यांनी 150 प्रश्न दिलेले आहे. आणि मागासवर्गीय कुटुंबाची नोंद त्याच वेळेस घ्यायची आहे. म्हणजे सर्वेक्षणाकरता ज्या काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली त्या कर्मचाऱ्यांना सर्वांच्याच घरी जायचं. पण या सर्वांच्या घरी जात असताना ज्या कॅटेगरीज रिसर्च करत असताना, संशोधन करत असताना पाळायला पाहिजे त्या सरकारने पाडल्या का हे अजून बाहेर आलेलं नाही. नाहीतर फक्त बिलो पॉवर्टी लाईनच्या लोकांचं सर्वेक्षण होईल आणि त्याच्या आधारे निष्कर्ष निघेल तो त्याविषयी हे होत आहे. म्हणून अतिश्रीमंत, श्रीमंत, मध्यमवर्गीय, बिलो पॉवर्टी लाईन, त्याच्यापेक्षा खालचे अशा प्रकारचे वर्ग करून जर हे सर्वेक्षण करण्यात आलं तरच म्हणजे काय खरा अहवाल, सत्य अहवाल हा लोकांसमोर येईल. याकडे आणि या सर्वेक्षण नाही, हे बघा, सर्वेक्षण सरकार करून राहिलेली आहे. सरकार त्या सुरुवातीपासून सांगताय की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्री असो, दोन्ही उपमुख्यमंत्री असो, वारंवार सांगत असतात. आणि त्याकरिता जी प्रक्रिया पूर्ण करावी लागते ते प्रक्रियेचं पूर्ण करण्याचं एक टप्पा म्हणजे हे सर्वेक्षण आहे. परंतु आंदोलन करते नेहमी की आम्हाला आत्ताच पाहिजे, 54 लाख नोंदी सापडल्या, 2 दिवसात या प्रमाणपत्र द्या, एवढ्यातल्या भाषणामधून त्यांचा फक्त एवढंच एक येऊन आलं की 54 लाख नोंदी. माझं आपल्या माध्यमातून सरकारला सुद्धा निवेदन आहे, आग्रहाची मागणी आहे की ह्या ज्या 54 लाख नोंदी सापडल्या म्हणतात या 54 लाख लोकांच्या घरी सुद्धा जाऊन सर्वेक्षण करावं. आणि त्या 54 लाख नोंदीपैकी ऑलरेडी किती लोकांनी प्रमाणपत्र घेतले आहे आणि आता नव्याने नोंदी किती आहे की ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं प्रमाणपत्र नाही, हा आकडा सुद्धा सरकारने लवकरात लवकर जाहीर करावा. जेणेकरून ओबीसी समाज आणि मराठा समाजामध्ये जो एक संभ्रम आहे तो संभ्रम दूर होईल. आज जो ओबीसी समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, दहशतीचं वातावरण हे याच्याकरता हे 54 लाख कुटुंब आमच्या ओबीसीमध्ये येणार, मग आमचं काय होणार? ज्याच्यात वास्तविकता नाही आहे, सत्य नाही आहे, हे मी वारंवार सांगतो. या 54 लाख नोंदीपैकी 99.5% नोंदी ज्या लोकांजवळ, कुटुंबाजवळ ऑलरेडी प्रमाणपत्र आहे, 0.5% ज्या नवीन नोंदी असेल त्यांना प्रमाणपत्र देण्याचं काम सरकार, आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या त्याला आमचा विरोध नाही आहे, सरसकट शब्दाला आमचा विरोध आहे. आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या असाल त्यांची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना प्रमाणपत्र द्यावं, आमची कुठल्याही हरकत नाही. पण 54 लाख जो आकडा वारंवार सांगितला जातो त्याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये असलेला संभ्रम सरकारने लवकरात लवकर दूर करावा. अयोध्येला कसं आहे की राम सर्वांचेच देव आहे, त्याच्यामुळे रामाच्या दर्शनाला प्रत्येक जण जाणार आहे. कधी काल नाही जाऊ शकले ते पुढे केव्हा तरी जातील. आणि कोणी केव्हा जायचं तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, म्हणून त्यांच्या याच्यावरती मी काही विधान करणार नाही.